एकशे अठ्याहत्तर सालीच फर्ग्युसनमध्ये असताना एफ आय बीला असताना चंद्रकांत सरदेशमुखमुळे माझी चंदूच्या घरच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात युसुफ मिरजकरची ओळख झाली त्याच सुमारास अठ्ठ्याहत्तरचं सवाई गंधर्व होता आणि त्यावेळेला सवाई गंधर्व रात्री रात्रभरचं असायचा म्हणजे रात्री नऊ ते सकाळी सहा सात वाजेपर्यंत आणि शेवटच्या रात्री मग दुपारी बारा एक अकरा साडे अकरा बारापर्यंत चालायचं तर मी अर्थातच जायला सुरुवात केली त्यावेळेला आणि युसुफची ओळख झालेली असल्यामुळे मी युसुफबरोबर सवाई गंधर्वच्या थोड्याशा व्हॉलंटियर्सच्या टीममध्ये असायचं म्हणजे आर्टिस्ट लोकांचं चहा पाणी करणं अमुक तमुक असं सगळं जे असायचं ग्रीन रूमच्या आजूबाजूला म्हणजे त्यामुळे काय व्हायचं की ग्रीनरूमच्या जवळ मला घुटमळायला मिळायचं आणि मग कलाकारांना चहा देणं वगैरे असं असं मला खूप धन्य वाटायचं त्याच्यात आणि सगळ्या कलाकारांना ग्रीनरूममध्ये प्रत्यक्ष बघणं वगैरे हा सुद्धा एक आनंद असायचा ऑटोग्राफ्स घेणंही मी त्यावेळेला करायचो तर त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवशी रात्री म्हणजे तीन रात्र झाल्यानंतर चौथ्या सकाळी म्हणजे गंधर्वच्या सगळ्या कमिटीच्या लोकांसाठी खिचडीचा कार्यक्रम असायचा साबुदाण्याची खिचडी तर युसुफमुळे मला तोही अटेंड करायला मिळायचा तर अशाच एका सवय गंधर्वाला मी गेलो होतो आणि युसुफनी मला सांगितलं की तू आता सतार शिकायला सुरुवात केलीस तर तुझ्यासाठी एक स एक सतार आली आहे मिर्झे तू घेऊन जा तर मी म्हटलं बा घेऊन जा म्हणजे मला घरी विचारायला लागेल वगैरे तो म्हटलं नाही रे तू घेऊन जा चांगली सतार आहे खूपच आणि म्हटलं मला एकदम मोह झाला की मिरजेहून चांगली सतार त्याआधी मला मीरा आवटीने दिलेली एक सतार माझ्याकडे होती जी मी वापरत होतो पण सच्चिदानंद फडकेंचा क्लास मी नुकताच सोडला होता त्यामुळे माझ्याकडे सतार अशी नव्हती पण मला शिकायचं होतं म्हणजे कुठेतरी शिकायचं असं माझ्या डोक्यात होतंच चद्दावरकरांना विचारून झालं होतं पण ते नाही म्हणाले होते असं पण मी अजून सरांकडे गेलेलो नव्हतं म्हणजे उस्मान खानकडे माझं शिक्षण सुरू झालं नव्हतं ह्या गोष्टीच्या वेळेला आज मी बोलणारे आजच्या माझ्या ऑडिओमध्ये ते मेनली युसुफ मिरजकर या माझ्या मित्राबद्दल ज्याच्यामुळे मी सतार वाजवायला लागलो असा युसुफ तर सवाई गंधर्व संपल्यानंतर मी गेलो युसुफच्या दुकानात आणि ती सतार बघून मला मी त्या सतारीच्या प्रेमात पडलो आणि युसुफनी मला खूपच सांगितलं की ही सतार मिरजेहून आणली आहे आणि ही खूप चांगली सतार आहे आणि माझी इच्छा आहे की ही वाजली पाहिजे त्यामुळे ही तू घेऊन जा फक्त मला एक शब्द दे की तू वाजवशील मी पण थोडासा भावनिक होऊन युसुफला शब्द दिला की हो मी सतार वाजवीन मी कधीच सोडणार नाही वगैरे असं आणि मग ती सतार मी घेतली पण युसुफला मी म्हटलं अरे मला घरी गेल्यावर किंमत विचारतील काहीतरी मला सांग किती पैसे वगैरे तर येसुफ म्हटला जाऊ दे रे काय तू नको काळजी करू म्हटलं नाही असं नको मला माझे वडील रागवतील असं किंमत न विचारता असे आणली वस्तू म्हणून मग तो म्हणला किंमत आहे त्याची बाराशे रुपये पण तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि तुला जमतील तसे जमतील तेव्हा जमतील तेवढे पैसे दे डोंट वरी तर मी म्हटलं ठीक आहे मला पण एकदम बापरे बाराशे रुपये असं झालं पण युसुफ ज्या प्रेमाने मला म्हणाला ते मला जास्त मी नाही म्हणू शकलो मी त्याला आणि मग मी ती सतार घेऊन घरी आलो मी सतार घरी आणली खरी पण घरी आणल्या आणल्या मग माझे वडील एकदम माझ्यावर दादा खूपच चिडले आणि मला म्हणाले की तू एवढ्या मोठ्या रकमेची किंवा वस्तू तू न विचारता घरात आणूच कशी शकतोस मला माहिती आहे तुझं सगळं ते प्रत्येक गोष्ट धरसोड वृत्ती आहे तुझी प्रत्येक गोष्ट तीन दिवस करणं हा तुझा स्वभाव आहे सतार काही तू वाजवशील असं मला वाटत नाही उद्याच्या उद्या ती सतार परत नेऊन दे मला खूप वाईट वाटलं मला असं वाटलं की इतक्या मैत्रीतून प्रेमातून आपल्याला मिळालेली सतार आहे आणि ती अशी परत द्यावी लागणार मी खूप रडलो रात्री मी आईला सांगितलं मला हवी आहे ही सतार प्लीज तू काहीतरी सांग वडिलांना म्हणजे दादांना आणि तू प्लीज मला ही सतार हवी आहे पैसे वाटल्यास तुम्ही नका देऊ नंतर आपण हळूहळू देऊ जमतील तसे देऊ असं थोडे थोडे करत देऊ पैशाचं काही काळजी नाही आहे वगैरे वगैरे सम दुसऱ्या दिवशी सकाळी मला वडील काही बोलले नाहीत म्हणजे सतार ने परत असं काही म्हणाले नाहीत आणि मग मी त्यांच्या मौनाचा अर्थ मी ती सतार ठेवायची असा घेतला आणि मी ती सतार ठेवली मग मी काय केलं मध्ये असताना होतो मी मी एक फंड सुरू केलं माझे सगळे मित्र मैत्रिणी जे मध्ये आर्ट सर्कलमुळे जे झाले होते नवीन त्या सगळ्यांना मी सांगितलं की मला सतार घ्यायचे माझ्याकडे पैसे नाही आहेत घरनं मला काही फार पैसे मिळत नाही आहेत म्हणून मी एक फंड रेझिंगचा डबा केला आणि त्या फंड रेझिंगमध्ये बऱ्याच मित्रमैत्रिणींनी कोणी चार आणि कोणी आठ आणि कोणी एक रुपया कोणी पाच रुपये असं टाकायला सुरुवात केली आणि मला आठवते की पहिल्याच दिवशी मला जवळजवळ एक दीड दोनशे रुपयाची कमाई झाली आणि मग मी ते आणखीन थोडे माझ्याकडे कोणी काका मामा मावशी आत्या कोणी आलं की मी सांगायचो मला सतारीचं फंड रेजिंगसाठी पैसे द्या मग मला माझ्या एका काकांनी पस्तीस रुपये दिले होते कोणी अकरा रुपये दिले होते कोणी दहा रुपये दिले होते असे मी त्या डब्यात पैसे साठवते असं करत करत पहिले तीनशे रुपये मी युसुफला दिले हे मला आठवतं आहे त्याच्यानंतर जसे जमतील तसे थोडे थोडे पैसे देत मी गेलो पुढे पुढे मी सगळे पैसे दिले का नाही हे नाही मला आत्ता सांगता येणार पण युसुफनी कधी मला त्याबद्दल विचारलं नाही असं माझा युसुफनी मला माझी पहिली सतार दिली आणि मी त्याला शब्द दिला मी वाजवीन पुढे आमची मैत्री वाढत गेली मी पुण्याला गेलो की कधी वेळ मिळाला की मी त्याच्या दुकानात जायचं मग त्या तुळशीबागेतल्या अगत्य हॉटेलमध्ये चहा प्यायचा तिथून थोडंसं अजून पुढे चालत जाऊन आपण तुळशी जिथे फर्स्ट लेफ्ट टर्न घेतो युसुफच्या दुकानात नात गेल्यावर तिथे पान खायचं एखादी सिगरेट ओढायची असं माझं त्याचं सुरू झाल्या भेटी आणि तो मला प्रत्येक वेळेला म्हणायचा की प्रॅक्टिस कर रोज सतार वाजव असं मी जरा सांगायचं सा हो करणार युसुफ वगैरे असं एक दिवस मग मी त्याला म्हटलं की आता तूच मला कोणाकडे तरी घेऊन जा कोणीतरी गुरु गाठून दे कारण मी तो सच्चदानंद फडक्यांचा क्लास तेव्हा सोडला होता आणि मग युसुफच मला आधी परत एका गोखलेच नावाच्या माणसाकडे घेऊन गेला म्हणजे तो भास्कर चंदावरकरांच्या कॉन्टेक्स्टमधला गोखले वेगळा आणि हा माणूस गोखले वेगळा युसुफ मला घेऊन गेला होता, होता। ते कुठेतरी रोड प्रभात रोडच्याच आसपास कुठेतरी होतं आणि ते जे गोखले होते ते टेलकोमध्ये नोकरी करायचे आणि सतार वाजवायचे युसुफ मला घेऊन गेला आणि मी त्या गोखल्यांना भेटलो मला त्यांचं पहिलं नाव नाही आठवत त्या गोखल्यांना मी भेटलो तर ते मला म्हणाले सध्या माझी सेकंड शिफ्ट आहे अमुक तमुक आणि मग नंतर बघू वगैरे असा आणि मग मला असं एकूण असं कोणीतरी सेकंड शिफ्ट करणारा टेलकोतला माणूस आपल्याला सतार शिकवणार असं मला काही फार असं ते हे नाही वाटलं मी युसुफला म्हटलं नको आपण दुसरं कोणी नाही करे सतार शिकवायला मग तो मला म्हटला की तुझी तयारी असेल तर मी तुला उस्मान खानकडे घेऊन जातो म्हटलं आहे माझी तयारी आणि मग युसुफच मला त्या दिवशी त्याच्या मोटरसायकलवर त्याची ती कुठली बरं गाडी होती ती मिनी बुलेट मिनी बुलेट होती त्याची तर त्या गाडीवरनं तो मला मग मा लोकमान्य नगरमध्ये सरांकडे घेऊन गेला उस्मान खान सरांकडे लोकमान्य नगर बहुतेक अठ्ठावीस नंबर बिल्डिंग आणि तिथे त्यांनी मला सोडलं आणि तो गेला भाभी होत्या सर नव्हते घरी भाभींना त्यांनी सांगितलं की गुरुजी आने के बाद बोलना की ये मेरा दोस्त आहे वगैरे सितार सिखनी है वगैरे आणि तो गेला असं युसुफ मला म्हणजे चंदूमुळे युसुफ माझ्या आयुष्यात आलं आणि युसुफमुळे पुढे उस्मान खानकडे मी पोचलो आणि मग पुढचा प्रवास माझा शिक्षणाचा चालू झाला पुढे युसुफची माझी मैत्री मा होतीच ती वाढत होती, होती, वा होती। आमच्या भेटी होत होत्या आणि मी मगाशी वर्णन केल्याप्रमाणे दुकानात जायचो तिथे चंद्रशेखर महाजन नावाचा एक गायक यायचा तिथे धनंजय दैठणकर नावाचा एक संतुरवादक यायचा तिथे मंगेश वाघमारे पुढे पुढे यायला लागला जो पुढे आकाशवाणी रेडिओ केंद्रामध्ये नोकरीला लागला असे आमचे काही मित्रमंडळी आम्ही तिकडे जमायचो मग तिकडे एक कोणीतरी वाघ आडनावाचा सतारवादक यायचा तो अधूनमधून तो दुबईला का तो तो असा कुठेतरी होता आणि तो अधूनमधून पुण्यात याय भारतात यायचा तेव्हा तो युसुफच्या दुकानात मला भेटायचा असं युसुफच्या दुकानावर भेटणं आणि आम्ही सगळे मित्रमंडळी तेव्हा गप्पा मारणं असं आमचं एक रुटीन झालं होतं बऱ्यापैकी म्हणजे रोज नाही पण निदान आठवड्यातनं एकदा तरी तिकडे जायचं आहे आणि मग गेलं की दुकानात टाईमपास तुळशीबागेत चहा असं आमचं रुटीन अनेक वर्ष ते चालू होतं पुढे मी एम ए झालो आणि माझ्या व्यवसायात लागलो तरीसुद्धा हे सगळं रुटीन चालू होतं मी सर्वांकडे माझं शिक्षणही चालू झालं आणि मग एकूण माझ्या सतारीचा मेंटेनन्स अमुक तमुक हे सगळं अर्थातच युसुफच बघणार हे इतकं गृहित असायचं की मला केव्हाही काही लागलं ला की मी युसुफच्या दुकानात जाऊन तारा नखी सतारीच्या रिलेटेड काही गोष्टी घेणं सतारीची दुरुस्ती या सगळ्यासाठी मी अनेक वेळा युसुफकडे जायचो आणि युसुफनी मला कधीही कधीही पैसे मागितले नाहीत कुठल्याही कामाचे कधीही पैसे मागितले नाहीत मग मी मला खूप अकवर्ड व्हायचं मग मी अंदाज घ्यायचो किंवा सरांना विचारायचो की कि किती पैसे वगैरे आणि साधारण किती पैसे यायचे द्यायचे असतात वगैरे असं आणि त्यांनी मला तोंडाने कधीच आकडा सांगितला नाही पण मग मीच चौकशी करायचो आणि मला साधारण अंदाज आला की मग मी हिशोब करून ते पैसे द्यायचो आणि युसुफला विचारायचो ठीक आहेत ना तर तो म्हणायचा ठीक आहे रे असं त्यामुळे मला नेहमी कळायचं नाही की मी देतोय ते पैसे कमी आहेत जास्त आहेत योग्य आहेत पण त्यांनी मला कधीच मागितले नाहीत पैसे आणि मी मात्र असं कधीच केलं नाही की मी नुसतंच काम करून घेतलं आणि पैसे नाही दिले मला जे काय योग्य वाटायचे थोडीफार चौकशी करून तसे पैसे मी त्याला द्यायचो युसुफचे वडील जे होते इस्माईल भाई ते सरांचे मित्र होते म्हणजे सर माझे इस्माईल भाईंकडनं सगळं सतारीचं काम करायचं त्यांचं दुकान तिकडे दगडू हलवाईच्या देवळाच्या जवळ होतं आणि युसुफचं इकडे काकाकुवा मेन्शनमध्ये लक्ष्मी रोडला मी युसुफकडे जायचो समाव माझ्या सरांचं आणि युसुफचं काही फार असं मैत्री नव्हती म्हणजे सर काही फार युसुफकडे काम द्यायचे नाहीत ते त्याच्या वडिलांकडे द्यायचे पण मे बी इट्स अ जनरेशन थिंग सो मला काही तसं वाटायचं नाही युसुफची माझी मैत्री टिकली वाढली आणि छान स्थिरावलीसुद्धा आणि अनेक वेळा मग पुढे पुढे तळेगावला युसुफ यायचा तो त्याच्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी तळेगावला एक डॉक्टर पारिपत्यदार नावाचा डॉक्टर अजूनही आहे अजूनही तो डेंटिस्ट म्हणूनच काम करतो तर त्याच्याकडे युसुफ दातांच्या ट्रीटमेंटसाठी यायचा तोही सतार थोडीफार वाजवायचा त्यामुळे युसुफची त्याची त्याची पण ओळख होती पण सातत्याने अनेक वर्ष मी युसुफ भेटत राहिलो मला कितीतरी वर्षांनी म्हणजे माझ्या आयुष्यातल्या मैत्रीच्या घटनेच्या सुमारास मला कळलं की युसुफच्याही आयुष्यामध्ये अशा तऱ्हेची घटना घडली ती त्याचाही एक मुलगा अगदी लहान वयात गेला होता युसुफची जी मुलगी आहे एक साजिदची बहीण तिचा सा जन्म झाला त्या त्या सुमारास मी आणि युसुफ मला आहे म्हणजे मी तिचा जन्म झाल्याचा प्रसंग मला आहे इतकी ती लहान होती मला हेही आठवतंय की माझ्या लग्न झालं तेव्हा मी अपर्णाला घेऊन पहिल्यांदा कुठल्या मित्राकडे गेलो होतो जेवायला तर युसुफकडे गेलो होतो आणि युसुफकडच्या त्याच्या तिकडल्या दगडू हलवाईच्या तिथल्या आतमध्ये दुकान आणि आतमध्येच घर होतं त्या घरामध्ये मी आणि अपर्णा पहिल्यांदा आम्ही कपल म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि अपर्णाने मला वाटतं नॉनव्हेज तिथे पहिल्यांदा खाल्लं आणि तिने कधीच खाल्लं नव्हतं आणि तिला ते खरं म्हणजे खाववत नव्हतं आणि युसुफ खूपच प्रेमाने आग्रह करत होता असं काहीतरी गंमत तेव्हा झाली होती पण युसुफनी अशा अनेक अनेक कलाकारांना खूप मदत केली खूपच प्रोत्साहित केलं मला तो प्रत्येक वेळेला प्रोत्साहित करायचा मला प्रत्येक वेळेला तो वाजवतोय असणार सतार वाजवतो नसणार सतार असं म्हणायचा पुढे पुढे माझे जसे एकोणनव्वद सालानंतर थोडे थोडे कार्यक्रम करू सुरू झाले मी सतार वाजवायला वा लागलो तेव्हा तो आवर्जून माझ्या कार्यक्रमांना मला आठवते शनिवारवाड्याच्या तिथल्या दर्ग्यात बंदे अली साहेबांच्या समाधीच्या तिथे मी सतार वाजवली तिथे तेव्हा युसुफ आला होता आणि मला तो सांगायचा तुझे स्ट्रोक्सची पॉवर कमी वाटते जरा स्ट्रोक्स पॉवरफुल दे खणखणीत वाजव असं मला तो नेहमी सांगायचा आणि त्याला जे वाटेल माझ्या सतारीबद्दल ते मला तो आवर्जून सांगायचा पुढे पुढे आणखीन आणखीन माझे कार्यक्रम झाले मग एन सी पी एत माझा कार्यक्रम झाला असे माझे कार्यक्रम व्हायला लागल्यानंतर मग तो मला थोडासा थोडासा चेष्टेत मैत्रीच्या ह्याच्यात प्रेमाने असा या पंडितजी असं म्हणून माझं स्वागत करायचं दुकानात या पंडितजी म्हटलं अरे काय युसुफ तू असं प्लीज बोलू नकोस वगैरे असं आणि मग युसुफच्या दुकानात गेलं की मग ते सगळं ठरलेलंच म्हणजे तुळशी बागितलं त्या मध्ये चहा सिगरेट पान हे सगळं ठरलेलं असायचं आणि मग तिथेच बाहेर एक रस्त्यावरच रुमाल आणि असे काय काय विकणारा पण एक माणूस होता युसुफमुळेच त्याच्याकडनं मी बरेचदा रुमाल किंवा अशी काहीतरी खरेदी करायचो युसुफमुळेच तिकडे एक सत्यनारायण नावाचा टेलर होता त्याच्याकडनं मी झब्बे शिवून घ्यायचो असं सगळं तो परिसर सगळा माझा असा एक माझ्या ओळखीचा झालेला परिसर होता युसुफचं दुकान आणि त्याच्या आजूबाजूच्या तिथे ते आतमध्ये एक एका डब्यामध्ये बटाटे वडे घेऊन एक माणूस बटाटे वडे विकायचा ते वडे खाणं असं सगळा तो ते पॅकेज असायचं युसुफकडे गेल्यानंतर चहा वडा खरेदी <laughs> सिगरेट अमुक तमूक आणि मग मित्रांच्या भेटी खूप खूप चांगल्या आठवणी सूफच्या माझ्या अशा आहेत मैत्रीच्या आणि त्याच्या प्रेमाच्या आणि घरी पण तो अनेक वेळा आला एकदा असं झालं होतं की ती गोष्ट आता ती खूप मोठी आहे ती मी आत्ता सांगत नाही कधीतरी सांगेन परत पण पर किशोरीताईंनी मला खासाहेबांनी त्यांना दिलेलं त्यांच्या हातातलं कड माळ त्यांनी किशोरीताईंना गिफ्ट म्हणून दिली होती तर किशोरीताईंनी मला एकदा बोलवून सांगितलं होतं की ही माळ विलायत खासाहेबांची आहे ती त्यांनी मला दिली आहे की तू युसुफला नेऊन दे युसुफचा आणि किशोरीताईंचं पण बरंच प्रेम होतं युसुफ बरेचदा त्यांच्या तंबोऱ्यांची कामं करायचं आणि ताईंनी पण युसुफवर खूप प्रेम केलं युसुफनीच मला मी जेव्हा ताईंकडे सतार शिकायला सुरुवात केली दोन हजार दोनच्या सुमारास त्यावेळेला ताईंनी सांगितलं की तुझी ही जी सतार आहे ही चांगली बरोबर नाही आहे मला पाहिजे तशी नाही आहे म्हणून त्यांनी युसुफला फोन करून काही सूचना देऊन एक सतार करून घेतली होती आणि युसुफनी त्याप्रमाणे मला सतार करून दिली होती ती युसुफनी मला दिलेली दुसरी सतार आणि मग ती मी ताईंकडे वाजवायला किंवा वापरायला सुरुवात केली होती ती सतार आता माझ्याकडे मैत्रबांमध्ये आहे ती मी ठेवली आहे मैत्रबांमध्ये त्याच्यानंतरची जी सतार आहे ती माझी कलकत्त्याहूनची सतार आहे आत्ता जी मी कार्यक्रमाला वापरतो आणि तीही मला युसुफनीच नंतर नीट करून दिली होती आणि म्हणजे अर्थातच माझ्या सतारीचा मेंटेनन्स हे युसुफचं अगदी ठरलेलं काम असायचं बरेच जातो ते पुण्यात करायचा नाही तर मिरजेला पाठवायचा तसंही पण युसुफ वॉज ऑलवेज विथ मी इन माय एंटायर जर्नी आणि तर तो जेव्हा मैत्र मैत्रबन जेव्हा पूर्ण झालं तेव्हा तो आला होता तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मैत्रबन मी असे कोनाडे केलेत हॉलमध्ये तेव्हा तो मला म्हटला होता की मी तुला एक अशी वाद्यांच्या प्रतिकृती करून देईन एक दहा बारा वाद्य त्यांनी मला लिस्ट केली होती आणि तो म्हणला एवढ्या वाद्यांच्या प्रतिकृती माझ्याकडनं मी तुला मैत्रवांसाठी देईन असं तो मला म्हणाला होता पण तसं होऊ शकलं नाही काही कारणाने राहून गेलं ते म्हणजे त्यांनी ते करून देणं हे राहून गेलं आणि हा ऑडिओ मी चंदूच्या पाठोपाठ करण्याचं एक कारण असं की चंदूची आणि युसुफची अत्यंत घनदाट मैत्री होती म्हणजे खूपच त्यांची मैत्री होती प्रत्येक वेळेला चंदू आला की युसुफकडे असायचा दुकानात असायचा शिवाय मी तुम्हाला चंदूच्या ऑडिओमध्ये सांगितलं तसं सतारी पण युसुफकडनं चंदूला चंदूला तो पाठवायचा वगैरे हो असं सगळं चंदू ज्या वेळेला पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा या दिवशी चंदू गेला आणि त्याच्यानंतर युसुफ अगदी विमनस्क झाल्यासारखं झालं त्याला ते सहनच झालं आहे म्हणजे आपला इतका जवळचा मित्र असा आजकाली ॲक्सिडेंटमध्ये जाणं हे त्याला सहनच झालं नाही आणि तो खूप उदास आणि खूपच असा खिन्न झाला होता आणि पंधरा ऑगस्टला ही घटना घडली आणि सतरा ऑगस्टला सकाळी घरातून युसुफ चालायला म्हणून बाहेर पडला आणि त्याच्या घराजवळ सनसिटीच्या तिथे तेव्हा तो राहायचा एक युसुफकडे हा प्रसंग सांगण्यापूर्वी मला आठवते की अनेक वर्ष ईदला युसुफच्या घरी जाऊन बिर्याणी खाणं हे आमचं असायचं मग ते मंडईतलं घर आठवत आहे मला सनसिटीतलं घर आठवत आहे आणि अगदी सुरुवातीचं त्याचं ते घर ते घर आठवत आहे तर कितीतरी वर्ष मी माझ्याबरोबरच्या काही स्टुडंट्सना घेऊन कधी आपरणाला घेऊन कधी मी एकटा पण कित्येक वर्ष युसुफच्या घरातली ईदला बिर्याणी खाणं हा पण एक आमच्या मैत्रीचा खूप महत्त्वाचा भाग होता आणि कितीतरी वर्ष मी ती बिर्याणी खात आलेलो आहे कितीतरी वेळा युसुफ तळेगावला आलेला आहे माझ्या श्रीरंग कला निकेतनच्या कार्यक्रमांच्या वेळेला आलेला आहे अनेक वेळा माझ्या घरी आलेला आहे आणि अनेक वेळेला आमच्या खूप गप्पा झालेल्या आहेत शेअरिंग झालेलं आहे काही वेळा अगदी काही वेळा मी त्याला माझ्याकडनं होईल तेवढी मदत पण त्याच्या दुकानाच्या संदर्भात केलेली आहे त्या त्यावेळेला त्यांनी ती लगेच मला आर्थिक मदत असेल तर तसे मला पैसे परत केलेत पण आमच्यातला व्यवहार आम्ही दोघांनीही अतिशय उत्तम सांभाळला म्हणजे युसुफ तसा कितीही अव्यवहारी असला तरी मीही त्याचा कधी चांगूलपणाचा गैरफायदा घेतला नाही आणि त्यांनीही कधी माझ्याकडनं कधी काही त्याला मी मदत केली होती तर त्यांनी पण मला ते पैसे लगेच परत केले होते आमच्यात व्यवहार आम्ही दोघंही अतिशय कटाक्षमी सांभाळला एनिवे anyway, तर सतरा ऑगस्टच्या सकाळी युसुफ बाहेर पडला घरातून चालायला म्हणून आणि एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली आणि चंदू पंधरा ऑगस्ट स अकराला गेला आणि त्याच्यानंतर बरोबर दोन दिवसांनी सतरा ऑगस्टला युसुफ अचानक रस्त्यावरच्या अपघातात आपल्याला सगळ्यांना सोडून गेला मला त्याची खूप आठवण येते मी जे काय आज सतार वाजवू शकतो किंवा त्या काळात मला जी काय प्रोत्साहन मिळालं ते फक्त युसुफ हा माझ्यासाठी पाठीराखा होता सखा होता माझ्या सतारीमध्ये त्याला प्रचंड इंटरेस्ट होता मला आठवतंय दोन हजार साली जेव्हा मैत्रीच्या घटनेनंतर दोन हजार सात साली माझा जेव्हा पहिला कार्यक्रम झाला त्यावेळेला अर्थातच युसुफने मी बोलवलं होतं आणि मैत्रीच्या एक वर्षानंतरच्या चार जानेवारी दोन हजार सातला मी श्रीरंग कला निकेतनच्या हॉलमध्ये पहिला कार्यक्रम केला आणि तेव्हा मला युसुफ म्हणाला की आज तू मी तू मला दिलेला शब्द पूर्ण केलास तू अतिशय अप्रतिम सतार वाजवलीस आणि तू मला म्हणाला तस मी वाजवीन आणि तू काहीतरी मिळवलंस मला तुझा खूप अभिमान वाटतं आणि युसुफकडनं कौतुक असं मला मिळणं हा माझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मोलाचा आणि अविस्मरणीय असा प्रसंग होता कारण प्रत्येक वेळेला तो मला काही ना काहीतरी सुधारणा हे करते कर ते कर स्ट्रोक्सची पावर आणूजातेचे स्ट्रोक्स कर हे तर सा सांगायचा त्या दिवशी मात्र त्यांनी मला मी काहीतरी मिळवले आणि मी काहीतरी खूप चांगली सतार वाजवली असं सर्टिफिकेट मला युसुफकडनं मिळालं आणि मी त्याला दिलेला शब्द पूर्ण केला आणि त्यांनी मला ती मैत्रबनमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की मैत्रबनमध्ये तो आला होता तेव्हा मी त्याला ते म्हटलं होतं की तुला जी किशोरी त्यांनी माळ दिली आहे विलात खासाबांची ती माळ मला हवी आहे असं मी तेव्हा त्याला सांगितलं होतं आणि तो म्हणला तर ये एकदा दुकानात आणि मी त्याच्या दुकानात गेलो होतो आणि दुकानात गेलो आणि तो असा खाली आला आणि त्यांनी ती कुठेतरी कपड्यात ठेवलेली अशी ती माळ मला आणून दिली कढते आहे विलात खसाहेबांच्या हातातलं आणि मला म्हणला घे संभाळ तुझ्याकडे ठेव ती तारीख होती सहा जुलै आणि त्या दिवशी त्यांनी मला ती माळ दिली दोन हजार अकरा साल होतं आणि सहा जुलैला त्यांनी ती माळ दिली आणि सतरा ऑगस्टला तो अपघात झाला आणि सतरा ऑगस्टला युसुफ आपल्याला सगळ्यांना सोडून गेला माझ्या मनात कायमचं घर करून आणि अतिशय चांगल्या आठवणी कायमच्या मनात ठेवून युसुफ गेला थँक्यू